नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह आणि दाबा बेल नवी मुंबईमध्ये पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून जागा मिळेल तिथे पार्किंग केली जाते नवी मुंबई शहरामध्ये बेशिस्त पार्किंगमुळे एका तरुणाला नाहक आपला जीव गमवावा लागलाय ही धक्कादायक घटना नेरुळ जिमखाना सेक्टर अठ्ठावीस येथे घडली आहे रस्त्यावर गेट जवळ चुकीची रिक्षा पार्किंग आणि एन एम एम टी चालकाचा बेजबाबदारपणा चांगलाच अंगाश का अल्पवयीन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला तरुणाचे नाव विवेक श्याम पटवासे असून तो सतरा वर्षांचा होता विवेक हा नवी मुंबईतील करावे गावातील रहिवासी होता या अपघाताला जबाबदार रिक्षा चालक आणि बस चालक विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अपघातामध्ये मृत्यू झालेला विवेक हा गुरुवारी दुचाकीवरून नेरुळ जिमखाना सेक्टर अठ्ठावीस या रस्त्याने जात होता त्याच दरम्यान एका रिक्षा चालकाने वाहतुकीचे नियम मोडत रिक्षा क्रमांक एम एच त्रेचाळीस बी एफ एकोणनव्वद चोपन्न ही रस्त्याच्या कडेला पार्क केली होती यावेळी एन एम एम टी ची बस या रस्त्यावरून एका बाजूने चालली होती विवेक पटवा याची दुचाकी रिक्षाला जोरदार धडकली आणि विवेक रस्त्यावर पडला पाठीमागून आलेली एनएमएमटी बस क्रमांक एम एच त्रेचाळीस बी एक्सून्य चार एकोणतीसच्या चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून बहरदा वेगात बस चालवत असताना बसच्या चाकाखाली विवेक शिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी दिली आहे अपघाताची घटना कळताच विवेकच्या आईने अपघातस्थळी धाव घेतली आपल्या पोटच्या गोळ्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून त्या मातेने एकच टाहो फोडला या दुर्दैवी घटनेने संपूर्ण नवी मुंबई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे वादळवारा लाईव्हसाठी साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन